काल रात्री चक्क गणपती बाप्पा माझ्या स्वप्नात आले. कशासाठी काय विचारताय? त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हंटले, अगं तू गेल्या वर्षी चॅनलवरती मोदक दाखवले आणि त्याच्यानंतर जे व्हिडिओ टाकायचे बंद केले, तू आणखीन कसं काहीच केलं नाही? तर मग मला थोडीशी खडबडून जाग आली. आता तुम्ही विचारता चॅनलवरती, ह्या चॅनलवरती आम्ही सारखंच व्हिडिओ बघतोय. आपला जो स्पेशल डिश आहे ना, त्याच्यावरती गेल्या वर्षी गणपतीच्या वेळेस मोदक टाकले, तुमच्याबरोबर शेअर केले आणि तिथनं पुढे अक्षरशः रेसिपी स्टॉप केल्या त्याच्यावरती टाकायच्या. तर म्हटलं चला आता गणपती बाप्पा परत एकदा येणार आहेत, म्हटल्यानंतर आणखीन एक छान असा प्रकार तुमच्याबरोबर शेअर करावा मोदकाचा. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, इथं आपण घेतलेलं आहे पनीर. आता तुम्ही असं विचारताल, पनीर, पनीरचे मोदक? हो, छान असे मस्त मी रसमलाई फ्लेवरचे मोदक करणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या चवी चाखायला आवडतात, मग गणपती बाप्पाला तेच तेच उकडीचे आणि आपण ती नाही कधी गव्हाच्या पिठाची पारी करतो आणि ते उकडून घेतलेले, हे दोनच प्रकारचे आपण मोदक सारखे बाप्पाला दाखवतो, तसं नाही. आता ह्या वर्षी आपण दाखवणार आहोत गणपती बाप्पाला स्पेशल असा रसमलाई फ्लेवरचा मोदक आणि तोही अगदी कमी झंझटीमध्ये. चला सुरू करूया. आपल्याला इन्स्टंट असे रसमलाई फ्लेवरचे मोदक करायचे, तर त्याच्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता हे जे पनीर आहे ना, ते आपल्याला खूप छान व्यवस्थित स्मूद अशा पद्धतीनं मळून घ्यावं लागतं आणि जर आपण मळत बसलो ना, तर हे जे असं स्वरूप आहे की नाही, हे स्मूद येण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. मग आता विज्ञानानं प्रगती केली आहेच म्हटल्यानंतर मिक्सर हा प्रत्येकाच्या घरात असतोच, तर त्याचा वापर हा झालाच पाहिजे. तर त्याच्यासाठी हे 200 ग्रॅम पनीर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. त्याच्यामुळे काय होईल, छान मस्त स्मूद असं हे तयार होईल. आपण जेव्हा रेसिपी कोणाची तरी बघून करत असतो, त्यावेळेस त्यांना पूर्णपणे फॉलो केलं जातं आणि त्या जशा पद्धतीनं करतात तसंच आपण करतो. पण मला असं वाटतं, ज्यावेळेस आपण आपला स्वतःचा पदार्थ तयार करत असतो ना, त्यावेळेस जरी इतरांचं बघून केलं तरी सुद्धा आपलं सुद्धा थोडस काहीतरी असलं पाहिजे. आता बघा ना, हे बारीक करत असताना मी तुम्हाला, मला असं वाटतं, फक्त एका सेकंड भराची क्लिप दाखवली असेल हे फिरवताना, पण तसं नाहीये. हे आपल्याला कशा पद्धतीचं हवंय, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, हे छान मस्त स्मूद अशा पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी मी काय केलं, जवळजवळ 1-3 मिनिट ह्याला मी तशा पल्स मोडवरती फिरवून घेत होते आणि याचा जर आता तुम्ही बघितला ना, तर छान असा लाडू तयार होतो. अशा पद्धतीचा हा लाडू तयार झालेला आहे. तर इथपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. आता आपल्याला एक पॅन घ्यायचंय. आता ही रेसिपी करत असताना आपल्याला नॉनस्टिकचं भांडं लागणार आहे, तर त्याच्यामुळे तेच वापरा. याच्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं हे पनीर टाकून घ्यायचं. या पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर. इथं मी 1/2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, टाकून घेऊया. आता याच्यामध्ये गोडी पण आली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण काय केलेले, 3 चमचे पिठी साखर घेत आहोत. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की रसमलाई फ्लेवरचा आपण मोदक करतोय, मग याला फ्लेवर कसा आला पाहिजे? त्याच्यासाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. त्यातला पहिला म्हणजे तुम्ही अगोदरच रसमलाई करून ठेवू शकता. त्यातला दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही रसमलाईचं इसेन्स आणू शकता. आता बऱ्याचशा जणांना असं वाटतं की इसेन्सची छोटीशी बाटली असते पण ती आणायची, नंतर त्याचा वापर होत नाही, मग ती तशीच पडून राहते. मग त्याच्यापेक्षा तिसरा आणि बेस्ट पर्याय तुम्हाला हा आहे की तुम्ही बाजारातून रेडीमेड रसमलाई आणू शकता. आता इथं मी सुद्धा रेडीमेड रसमलाई आणलेली आहे. तुम्हाला जो ऑप्शन बेस्ट वाटेल तुम्ही तो करा. जर तुम्ही अगोदरच रसमलाई करून ठेवली असेल तर साधारण एक छोटी वाटी घ्यायची, त्या हिशोबाने त्यात ती रसमलाई टाकायची. जर इसेन्स वापरत असाल तर 3-4 ड्रॉप त्या इसेन्सचे वापरायचे. आता ही रसमलाई आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. ही आहे वजनी 100 ग्रॅम रसमलाई. आता तुम्हाला असं वाटेल की ही अशीच रसमलाई टाकायची का, तर नाही. याच्या अगोदरचं पनीर आपण ज्या पद्धतीनं ग्राइंड करून टाकलेलं आहे तशाच पद्धतीनं ही रसमलाई सुद्धा करायची आहे. म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो एकसारखा सगळ्या आपल्या मोदकांना लागतो. आमच्या घरात छोटे छोटे चोर आहेत, 2 चोर आहेत, तर त्याच्यामुळे असं काही आणलं की ते राहत नाही. रानानी ह्याच्यातलं मगाशी थोडंसं खाल्लेलं आहे आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणून. छान स्मूद अशी याची पेस्ट तयार झालेली आहे, टाकून घ्यायची. आता आपण गॅस चालू करूयात आणि हे छान असं हलवून घ्यायचंय, एकत्र करून घ्यायचंय. संपूर्ण प्रोसेस मध्ये गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा. आता सुरुवातीला काय होतं, हे थोडस पातळ होतं. आता याच्यामध्ये आपण रसमलाई सुद्धा टाकली आहे जी की लिक्विड होती, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकली आहे, ती पण हळूहळू वितळायला लागते आणि पातळ होते. तर त्याच्यामुळे सुरुवातीला हे अशा पद्धतीचं आपलं झालेलं आहे.
जसं जसं हे शिजेल जसं जसं तसं तसं हे आटेल. इथं हे पांढऱ्या कलरचं दिसतंय आणि जनरली आपल्या डोळ्यासमोर काय येतं, रसमलाई म्हटलं की पिवळा कलर. पण मला कसं वाटतं, तुम्ही ह्याच्यात टाकू शकता पिवळा रंग, काहीच प्रॉब्लेम नाही, पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण एखादा पदार्थ हा आपण तयार केलेला असतो आणि त्याला कुठल्या पद्धतीचा रंग आणि कुठल्या पद्धतीचं रूप द्यायचंय हे पूर्णपणे आपल्यावरती असतं. तर त्याच्यामुळे व्हाईटच ठेवणार आहे मी. हे आता ज्या पद्धतीचं झालेलं आहे त्याच्यावरनं रेसिपी ट्राय करायला घेतली की बऱ्याचशा जणींना प्रश्न पडतो, अरे हे तर हे इतकं पातळ झालेलं आहे, तिचं असं नव्हतं झालं, माझं कसं काय झालं, हे आटेल ना का, माझं सगळं सामान वाया जाईल. काही होत नाही, हा नाही, कुठलाही पदार्थ तुम्ही घ्या काही होत नाही. गॅस चालू ठेवायचा आणि हलवत राहायचं, तो पातळ झालेला पदार्थ थोड्या वेळाने का होईना तो घट्टसर होतोच. जरी तुमचं काही चुकलं मुकलं असेल ना, तरी गॅसची जी फ्लेम आहे ना ते सगळं सपादून नेते. आता इथं माझ्या लगेच हातांना आहे ना, मगाशी जेवढं पातळसर हे जाणवत होतं ना तेवढं आता जाणवत नाही, हलका असं त्याला थोडासा घट्टसरपणा आलेला आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता आणि हा हळूहळू आणखीन जास्त घट्ट होणार आहे. आपण आहे ना जेव्हा एखादा पदार्थ करायला घेतो तर त्यावेळेस आपला पूर्ण विश्वास पाहिजे. पहिला विश्वास आपल्या स्वतःवर पाहिजे आणि दुसरा विश्वास समोरच्यावर पाहिजे किंवा युट्यूबरवर पाहिजे ज्याची रेसिपी बघून तुम्ही करताय. काय होतं, एकतर प्रत्येकच जण प्रयत्न करत असतं की बाबा चुकलीच नाही पाहिजे. आपलं बघून जेव्हा जेव्हा लोक करतात ना तेव्हा त्या माणसाचं पण चुकलंच नाही पाहिजे. पण जेव्हा कुठेतरी आपलं त्याचं बघून सुद्धा आपलं चुकतं ना तेव्हा हे समजून जायचं की आपण व्हिडिओ एकतर व्यवस्थित पाहिला नाही किंवा आपल्याकडनं काहीतरी कुठेतरी काहीतरी मिस झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असं हे आटून आलेलं आहे. आणि नॉनस्टिकचा पॅन ह्याच्यासाठीच तुम्हाला सांगितलं होतं की नॉनस्टिकचा पॅन घ्या, कारण की हे जे मिश्रण आहे ना दुसऱ्या कढईमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यात पण आटलं असतं, पण काय होतं मग ते भांड्याला कडेने जास्त चिटकतं आणि तेवढा पदार्थ आपला वाया जातो. आता हे अशा पद्धतीचं आपलं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊयात, कारण की हे गरम आहे, आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं. छान मस्त याचा फ्लेवर येतोय, कारण की याच्यामध्ये आपण रसमलाई ओरिजिनल टाकलेली आहे ना, इसेन्स टाकलं तरी सुद्धा तशाच पद्धतीचा फ्लेवर येतो. आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, परत एकदा याला थोडासा हात मारायचाय. अशा पद्धतीने हे मळून घ्यायचंय. मळलं ना म्हणजे याला छान असं बाइंडिंग येईल. 5 ते 7 मिनिट आपल्याला छान असं हे मळून घ्यायचंय एकजीव होईपर्यंत. ह्याचा अशा पद्धतीचा गोळा व्हायला लागला की हे झालं म्हणायचं. रसमलाई, रसमलाई म्हटल्यानंतर इतर कुठला इन्ग्रेडियंट असो किंवा नसो रोज पेटल हे मस्ट आहे. गुलाबाच्या पाकळ्या ह्या याच्यात गेल्याच पाहिजेत. अशा पद्धतीच्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या बाजारामध्ये इझिली मिळतात. आणि आणखीन एक पदार्थ तो म्हणजे पिस्ता. अशा पद्धतीने छान असा तो एकदम बारीक स्लाइस करून घेतलेला आहे. आता वाटतंय ना परिपूर्ण. आता एकत्र करूयात. छान मस्त असं हे दिसतंय. गणपती बाप्पा नक्की खुश होणार आहे. देव असू देत नाहीतर माणूस असू देत, प्रत्येकाचं कसं असतं, ज्याला जे हवंय त्याला ते मिळालं की तो व्यक्ती किंवा देव खुश होतोच. याला काय करायचं, जेव्हा आपण पहिला मोदक तयार करतो ना तर त्यावेळेस एकदा तूप किंवा तेल काही तुम्ही लावून घेऊ शकता. आणि आणखीन एक थोड्याशा ह्या पेटल्स एखाद दुसरी अशी साच्यामध्ये अगोदरच टाकून ठेवायची, म्हणजे बाहेरच्या बाजूला दिसते. बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की अरे मी जेव्हा लाडू करते किंवा अशा पद्धतीचा मोदक करते ना तर माझं तर हे कधीच वर येत नाही, ह्या रेसिपीवाल्यांचं कसं येतं, रेसिपीवाल्यांचं असं येतं. हे असं वरती लावून ठेवायचं अगोदरच. आणि आता याच्यामध्ये आपण हे भरून घेऊया. क्लोज करायचं, एक्स्ट्राच बरोबर येते बाहेर. एकदा प्रेस करायचं. एक्स्ट्राच सगळं काढून टाकायचं.
आता आपण आपला पहिला मोदक डीमोल्ड करूयात. मस्त असं हे दिसतंय वरती. मस्तच छान मस्त सुबक अशा पद्धतीचा आपला हा रसमलाई फ्लेवरचा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं आता मी इतर राहिलेले सगळे मोदक तयार करते. आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण मिळून 12 मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर 21 मोदक तयार करायचे असतील तर अर्थातच याच्या दुप्पट प्रमाण तुम्ही घेऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशा पद्धतीचा आपला हा मोदक तयार झालेला आहे. याच्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी साहित्य लागतं, वेळ सुद्धा कमी लागतो आणि खूप जास्त राडा नाही, रपाटा नाही, अगदी सुटसुटीत अशा पद्धतीनं हा तयार होतो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.